संगमेश्वर कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग, भूगोल विभाग आणि पत्रकारिता विभागाचा अभ्यास दौरा श्री सिद्धेश्वर सहकारी कारखाना येथे करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणही महत्वाचे आहे, त्याला अनुसरून हा अभ्यास दौरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी साखर कारखान्याची ओळख करून घेतली. तेथील यांत्रिकीकरण, ऊस गाळपाची प्रक्रिया, साखर कशी तयार होते, वीज निर्मिती अशा अनेक गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतली. या दौऱ्यास कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा, कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ सुहास पुजारी, भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजकुमार मोहरकर आणि अर्थशास्त्र विभागाच्या प्रभारी विभाग प्रमुख डॉ संगीता कामत यांनी या अभ्यास दौऱ्यास शुभेच्छा दिल्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये 64 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अभ्यास दौऱ्याचे नियोजन भूगोल विभागाचे प्राध्यापक शिरीष जाधव आणि अर्थशास्त्र विभागाचे डॉ प्रवीण राजगुरु यांनी केले, तर डॉ रेशमा शेख, प्राध्यापिका धनश्री कारळे आणि धनंजय बच्चा यांनी परिश्रम घेतले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.